हा पेशंट 18/8/2018 रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये रात्री 10 वाजता औषध पिल्यामुळे भरती झाला होता. त्या पेशंटला भरती केल्याबरोबरच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्या दिवसापासून 6 ते 7 दिवसपर्यंत पेशंटचा एकही नातेवाईक इथं हजर नव्हता. ज्यावेळेस 29 तारखेला त्यांच्या सुटीची वेळ आली किंवा त्यांना बिल देण्यात आलं किंवा बिल सांगण्यात आलं, त्यावेळेसपासून डबल पेशंट नातेवाईक इथून निघून गेले. याबद्दलची मी पूर्ण कल्पना कलेक्टर मॅडमला 30 तारखेला 31 तारखेला दोन्ही दिवस देण्यात आले होते. पेशंट हा आधीच इस्टिमिक हार्ट डिसीज म्हणजे अटॅकने ग्रस्त असल्यामुळं उपचारादरम्यान 1 तारखेला दुपारी 4:30 दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 1 तारीख दुपारी 4:30 वाजेपर्यंत त्याच्यावर जेवढे काही जरुरी उपचार आहे ती माझ्या पद्धतीनं मी पूर्णपणे माझ्या क्षमतेनं पूर्ण उपचार केलेले आहेत त्याचे. त्याच्यामुळे हा जो माझ्यावर आरोप लावण्यात आलेला आहे की 3 दिवसापासून पेशंटचे उपचार बंद होते हा पूर्णपणे चुकीचा आणि फक्त माझ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी करण्यात आलेला आहे. खंडणी कोणी मागितली तुम्हाला? एक अननोन पर्सन येऊन त्या पर्सनने मला सांगितलं होतं की बस असे असे पेमेंट द्या सगळं सेटलमेंट होऊन जाईल. कोण असेल तो? आता ते मी तो पर्सनला मी काही ओळखत नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही.